तारखेला साधारणतः 11-11:30 दरम्यान त्यांचं स्पेशल विमान जे आहे ते श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टवर दाखल होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ या दोन्हीचंही उद्घाटन करणार आहेत, ज्यामुळं विमानतळ तर आंतरराष्ट्रीय आहे, त्यामुळं देशाच्याच नाही तर जगाच्या नकाशात अयोध्येचं नाव कोरलं जाणार आहे. दुसरं रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन जर आपण पाहिलं तर अगदी टर्मिनल बिल्डिंग जी आहे ती एखाद्या विमानतळाप्रमाणेच त्यांनी बनवलेली आहे आणि त्या जवळपास 30,000 ते 40,000 प्रवाशांची क्षमता असणारं रेल्वे स्टेशन जे आहे ते या अयोध्येमध्ये बनवण्यात आलेलं आहे. विमानतळ आणि रेल्वे स्टेशन यानंतर पुन्हा 22 तारखेला मुख्य कार्यक्रम जो आहे तो पार पडेल, ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज जे आहेत देशभरातले आणि देशाच्या बाहेरचेही काही साधुसंत जे आहेत ज्यांना या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे ते देखील या ठिकाणी येणार आहेत. आत्ताही आपण पाहतो या संपूर्ण परिसरामध्ये जर नजर टाकली निकिता तर 6 ते 7 क्रेन्स आहेत, म्हणजे काम अजूनही चालू आहे. ज्या पद्धतीने विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे तसंच मंदिराचं काम अजूनही चालू आहे. खरं तर हा एक वेगळ्या प्रकारचा दगड आहे, त्यामुळे याला रंगरंगोटी करायची गरज नसणार आहे. जसं आत्ता नॅचरल आपण नैसर्गिकरित्या पाहतोय तसाच हा एक फिकट रंगाचा जो म्हणजे रंग जो आहे दगडांवरचा तोच कायम असणार आहे. मात्र मुख्य गर्भगृह आपण जर पाहिलं तिसरा टप्पा, मी राकेश यांना विनंती करेन की तिसरा टप्पा समोर आपण पाहतोय त्याच्यावरती जो कळस आहे त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्या ठिकाणी आताही आपल्याला कामगार काम करताना चं चित्र पाहायला मिळतंय. मात्र महत्त्वाचं हेच आहे की पूर्ण कलशारोहण जे आहे ते 21 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत होईल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण जे काम आहे ते अजूनही चालू आहे. युद्धपातळीवर मी सांगितल्याप्रमाणे 24 तास काम सुरू आहे. दुसरं महत्त्वाचं मगाशी काही त्या आपण इंजिनिअरशी बोललो, त्यांनी सांगितलं खरं तर धुकं मोठ्या प्रमाणामध्ये आहे उत्तर भारतात, आज देखील काल देखील होतं, त्यामुळे लाईट्स लावून त्यांनी अक्षरशः काम केलं आहे. रात्रीच्या वेळेला देखील प्रचंड कडाक्याची थंडी आहे, या थंडीतही हे सगळे जे कामगार आहेत ते कामगार देशभरातल्या वेगवेगळ्या भागामधून आलेले कामगार हे काम करतायत आणि अंतिम स्वरूप जे आहे ते 22 तारखेलाच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी अयोध्या नगरी ही पूर्णपणे सज्ज झालेली आहे. देशभरातले भाविक आतापासूनच हनुमानगढी असेल, सरयू नदीकाठ असेल या ठिकाणी येत आहेत. हो अगदीच संदीप, तुम्ही राहत सोबत, तर आपण पुन्हा एकदा अयोध्येतील या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. जवळपास 70 एकरांचा हा मंदिर परिसर असणार आहे आणि कमाल 30% त्यामध्ये आता सध्या बांधकाम सुरू आहे. मंदिराचं प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला बनवण्यात आलंय तर दक्षिणेकडून भाविक बाहेर पडतील अशा पद्धतीनं मंदिराची उभारणी सध्या सुरू आहे एका कोपऱ्यामध्ये. त्याचबरोबर इतरही 4 कोपऱ्यांमध्ये सूर्य, शंकर, भगवती आणि विष्णूचं मंदिर असणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी प्रवेशद्वारावर 2 रॅम्प असणार आहेत, लिफ्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अशा पद्धतीनं सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा पद्धतीनं भव्य दिव्य अशा मंदिराची उभारणी सुरू आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून. जवळपास 500 वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षातनं अखेर राम मंदिराचं बांधकाम आता अल्पावधीतच पूर्ण होत आहे आणि देशाचं एक राष्ट्रीय स्मारक म्हणून यापुढे अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या या मंदिराची ओळख असणार आहे. जवळपास 25,000 भाविकांची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे येत्या काळामध्ये. पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, खरं तर ही सगळी भव्य दिव्य अशी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत, मात्र प्रत्यक्ष अयोध्येमध्ये दाखल झाल्यानंतर भाविकांना काय सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत त्याबद्दलही आपण माहिती देऊयात. अगदी बरोबर आहे निकिता, खरं तर भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी राम जन्म मंदिर ट्रस्ट जे आहे त्यांच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. प्रामुख्यानं जे काही आता बांधकाम करणारी कंपनी असेल किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या वतीनं घेण्यात येते. मी सांगितल्याप्रमाणे 1 मिनिटामध्ये 100 पेक्षा जास्त भाविक जे आहेत ते रामलल्लाचं दर्शन घेऊ शकणार आहेत, म्हणजेच मुख्य गर्भगृहामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकणार आहेत. दुसरं सरकते जिने आपल्याला सांगावं लागेल, लहान मुलं, वयोवृद्ध लोक असतील, महिला असतील यांना कुठलाही त्रास होऊ नये त्यासाठी सरकते जिने जे आहेत ते देखील तयार करण्यात आलेले आहेत. आतमध्ये जवळपास 5 ते 6 मंदिरं आतमध्ये वेगवेगळी तयार करण्यात आलेली आहेत, ज्याच्यामधून भाविकांना वेगवेगळ्या जे दर्शन आहे ते घेता येईल. मी सांगितल्याप्रमाणे काम तर सध्या पूर्ण होतं आहे, काही दिवसातच आता म्हणजे 22 तारखेला तर उद्घाटन होणारच आहे. मात्र देशात एक मोठी ही एक धार्मिक घटना म्हणावी लागेल की अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर साकारलं आणि त्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतं आहे. आताही आपण समोर जर पाहिलं तर संगमरवरी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचं काम बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचं दिसतं आहे. पांढरे शुभ्र जे संगमरवरी दगडामधून ज्या पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा मधले जे कठडे आहेत ते त्या ठिकाणी तयार असल्याचं आपण पाहतो आहे.
इतर भागात जर आपण नजर टाकली तर काही ठिकाणी त्यांनी लोखंडी अँगल्स लावलेले आहेत, कारण काम जे आहे ते अजूनही सुरू आहे, काम पूर्ण झालेलं नाही. राम मंदिराचं हे काम शेवटच्या टप्प्यापर्यंत चालणार आहे. साहजिकच आहे, इतके हजारो कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे काम करतायत, त्यातच थंडी आता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यापूर्वी काम ज्यावेळा होतं त्यावेळा कडाक्याचा उन्हाळा, म्हणजे कडक उन्हाळा जो होता तो उत्तर भारतात असतो आपल्याला माहिती, त्यामुळं सगळ्यावर या मात करत या सगळ्या कामगारांनी खरं तर हे राम मंदिराच्या या संपूर्ण कामामध्ये त्यांचं योगदान आहे हे म्हणावं लागेल. अनेक कामगार जे आहेत ते महाराष्ट्रातले, देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातले देखील आहेत. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं, आता 22 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर या मंदिराची सुरक्षा व्यवस्था ती देखील प्रचंड कडेकोट असणार आहे. आता जे जुनं मंदिर आहे त्या ठिकाणी देखील सर्वसामान्य भाविकांना मोबाईल असेल किंवा घड्याळ असेल, म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कुठल्याही न्यायला परवानगी नाही. त्यामुळं नव्या मंदिरात देखील त्यावेळेला सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख असणार आहे. आत्तापासूनच अयोध्या नगरीमध्ये संपूर्ण पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण 7000 पैकी जवळपास 3500 हे VVIP आहेत. त्यामध्ये उद्योजक राजकीय नेते तर आहेतच, मात्र राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना मात्र निमंत्रित करण्यात आलेलं नाही, कारण प्रोटोकॉल पाळता येणार नाही, कारण पोलीस यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. दुसरं महत्त्वाचं, 21, 22, 23 हे 3 दिवस जे आहेत ते अयोध्यानगरीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. इथली सगळी हॉटेल्स जी आहेत, रेस्टॉरंट्स जी आहेत, ती सगळी सरकारनं ताब्यात घेतलेली आहेत, जेणेकरून त्याचे रेट्स वाढू नयेत, म्हणजे दर हॉटेल्सचे वाढू नयेत. आणि त्या हॉटेल्समध्ये जे VVIP येणार आहेत किंवा जे VIP येणार आहेत त्यांची सोय करण्यात येणार आहे सगळ्या हॉटेल्समध्ये. त्यामुळं येणार 22 तारखेला तर प्रचंड मोठा जनसागर संपूर्ण देशभरातला जो आहे तो अयोध्येमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र त्यावेळेला देखील गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाईल. आत्ताही आपण पाहतोय CISFचे जवान या ठिकाणी तैनात आहेत आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आत्तापासूनच मंदिर ट्रस्ट करून ही पाहिली जाते. निकिता, हो अगदीच. तर आपण पाहतोय राम मंदिराची ही पहिली झलक, अतिशय भव्य दिव्य अशी उभारणी सुरू आहे राम मंदिराची. प्रमुख मंदिर हे 3 मजल्यांचं असणार आहे आणि आता या सगळ्या मंदिराची या ठिकाणी पायाभरणी सुरू आहे. प्रत्येक मजला हा 20 फूट उंचीचा असणार आहे. भाविकांसाठी सुद्धा अत्याधुनिक सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. हजारो वर्ष हे मंदिर टिकणार आहे. ज्या पद्धतीनं अनेक सामान्य कामगार या मंदिराच्या पायाभरणीमध्ये उभारणीमध्ये आपलं योगदान देत आहेत, त्याचबरोबर देशातील सर्व प्रतिष्ठित IITची सुद्धा मदत घेण्यात आलेली आहे आणि विशेषतः चेन्नई IITच्या मदतीनं या ठिकाणी विशेष बांधकाम करण्यात येत आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, तर आपण पाहतो आहोत मंदिराचा पाया तयार करण्यासाठी एक विशेष प्रकारचा असा खडक वापरण्यात आलेला आहे आणि मंदिराचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाहीये, मात्र ज्या युद्ध पातळीवर हे सगळं बांधकाम सुरू आहे त्याची ही पहिली झलक आम्ही TV9 मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहोत. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी अयोध्येमधून हे प्रत्येक दृश्य आपल्याला दाखवत आहेत. संदीप, अशी म्हणावी लागतील, कारण सर्वसामान्य भाविकांना अजूनही म्हणजे मंदिरात प्रवेश नसणार आहे फेब्रुवारीपर्यंत. तरी 22 ला जरी उद्घाटन होणार असलं निकिता, तरी 22 च्या उद्घाटनाच्या वेळेला फक्त VVIP आणि VIP लोक जे आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी निमंत्रित जे आहेत त्यांनाच फक्त परवानगी दिली जाणार आहे. मात्र आत्ता हा पश्चिमेकडचा भाग आपण पाहतोय, पूर्वेकडच्या भागामध्ये अजूनही परवानगी देण्यात आली नाही, पण काही अंतरावरच राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना रोखण्यात आलेलं आहे किंवा थांबवण्यात आलेलं आहे. समोर आपण पाहतोय ज्या पायऱ्यांचं काम चालू आहे, त्या पायऱ्यांचं म्हणजे ते अतिशय सूक्ष्म काम आहे, शिल्पकला आहे ती खरं तर, कारण प्रत्येक भिंतीवर देखील जी शिल्पकला आहे ती पाहायला मिळते. म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून महाराष्ट्रातली अनेक मंदिरं आजपर्यंत आपण पाहिलेली आहेत, मात्र या मंदिराचं एक वैशिष्ट्य हेच सांगता येईल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूकंपविरोधी पूर्णपणे हे मंदिर असणार आहे, त्यामुळे मंदिराला कुठलाही धोका पोहोचू नये, हजारो वर्ष हे मंदिर टिकेल अशा पद्धतीनं या संपूर्ण मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं, येणारे जे भाविक आहेत त्यांची सोय, जवळपास मी सांगितल्याप्रमाणे 100 पेक्षा जास्त भाविक 1 मिनिटामध्ये रामलल्लाचं दर्शन करू शकणार आहेत. त्यामुळं ज्यावेळेला मुख्य प्रवेशद्वारामधून भाविक येईल, म्हणजे हे समोर जे आपण पाहतो हे मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराचं, त्यामधून मुख्य गर्भगृहापर्यंत पोहोचायला साधारणतः 3 ते 3.5 मिनिटं लागणार आहेत एका भाविकाला. आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळी सोय, म्हणजे कुठलीही त्यांच्यासाठी सोयी तर उपलब्ध करून देण्यात आलेल्याच आहेत, मात्र एक शिस्त जी आहे
ती या मंदिरामध्ये पाहायला मिळणार आहे. हे यापूर्वीच राम जन्मभूमी ट्रस्टनं जाहीर केलेलं आहे. कारण गर्दी होऊ नये, कुठल्याही पद्धतीची दुर्घटना घडू नये, अचानकपणे लोक म्हणजे भाविकांची गर्दी होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी जी आहे ती ट्रस्टच्या वतीनं घेतली जाणार आहे. म्हणूनच नवीन विमानतळ असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल तिथून देखील इथंपर्यंत येण्यासाठीचा जो काही काळ आहे किंवा जो मार्ग आहे त्या मार्गांवर देखील एक विशेष रचना जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे. आतापासून जर आपण पाहिलं तर समोर ही जी क्रेन आहे आताही ती वेगळ्या पद्धतीची मी म्हटल्याप्रमाणे जे स्तंभ किंवा जे दगड वापरण्यात आलेले आहेत त्याचं काम आपण समोर पाहतोया. म्हणजे मंदिराचं बांधकाम जे आहे ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. बांधकाम हे सुरूच आहे, शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे बांधकाम असं म्हणता येईल. 22 तारखेला उद्घाटन होणार आहे म्हणजेच अजून आपल्याकडं एक 20-25 दिवस आहेत. मात्र या वेळेत या काळातही 24 तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये म्हणजे 2 किंवा 3 शिफ्टमध्ये हे काम जे आहे हे सुरूच राहणार आहे.